सर्वप्रथम आपल्या शरीरामध्ये कोण कोणते पोकळ असतात? शिरापोकळी, हां, पक्षपोकळी, उदरपोकळी आणि कटीपोकळी. बरं, यातल्या दाखव. मेंदू. शिरापोकळीत काय काय असतं? मेंदू आणि कवटी. हां, पक्षपोकळीत काय असतं? फुफ्फुस आणि नलिका आणि हृदय. हृदय नंतर उदरपोकळी. उदरपोकळी मध्ये कोण कोणते अवयव असतात? जठर, लहान आतडी, मोठी आतडी. कशात असत उदरपोकळी? उदरपोकळी, कटीपोकळी, गुडघा. कटीपोकळी मध्ये आपल्या उत्सर्जन संस्था आणि प्रजनन संस्थेचे अवयव असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये किती पोकळे असतात? चार. चार पोकळ्यांमध्ये हे जे अवयव आहे ते सुरक्षित ठेवले जातात, जेणेकरून त्याला इजा पोहोचू नये म्हणून हे या पोकळ्यांमध्ये सुरक्षितपणे तिथे अवयव असतात आणि प्रत्येक अवयव स्वतःचे काम व्यवस्थितपणे करतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अवयवाला विशिष्ट काम दिलेलं आहे, हो की नाही? मग बाह्येंद्रिय म्हणजे किंवा बाह्य अवयव, जे बाहेरून अवयव दिसतात त्यांना बाह्यव म्हणतात आणि जे आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून देतात त्यांना